तर आत्ताच मी मस्त असं रस घेऊन आलो आहे आशूला आणि अक्काला पण म्हणजे सगळ्यांनाच आणलंय घरी. तर आशूला पिऊशी वाटला तो ओसाचा रस. अक्का कस काय अक्का तुला नाही आणलाय? हॅलो काल तर ज्यूस आणला होता फ्रूट ज्यूस अक्काने पिली नाही खराब झाला फेकून दिला आज. कस काय घेऊन बघ टेस्ट भारी चल आता अक्काला देतो नाही ते आज नाही पिलं ते खराब होऊन जाईल काळा होऊन जाईल तो. घ्या चहा आता तुम्हाला काय घ्या आईला लय बोलवतो म्हणे लेख त्याच्यामुळं दाखवतो ना प्रेम थोडं आई भरलं आईला लय बोलवतो म्हणे लेख म्हणलं आई भरलं प्रेम दाखवतो आता लोकांना काय करावा तोंड कस धारते तर मित्रांना या हा भारी तर आता वाजले रात्रीचे 11 आणि मिस्टरांनी मला चा पिऊ वाटला होता आता लय रात्रीचा 11 वाजता त्याच्यामुळे मग दूध पाहायला गेले दुसरं नाही मग दूध वाजता हा आम्ही गावाचा गप्प मारत बसलो आम्ही तिघ जण आणि गेले फ्रीज मध्ये पाहिला दिसत नाही दूध नव्हतं ना दूध नाही तीनच कप आणले पण ते चार कप भरले रात्रीचा तुला सांगायचे काच नारा मध्ये पडलो असतो कस काय जायचं गाडीवाला जोरात गेला मला मी जोरात तो स्कूटी होतो वर गेलते का मी स्कूटी वर गेलतो तू मोटरसायकल होता मी मोटरसायकल नशीब मग नाही मी दाबला ब्रेक म्हणून तो गेला निघून मग मी आलो नाही समोर अशी अशी द्यायची अशी द्यायची मी लगेच वाटत होतो पण आता काय मोठा रास्ता आहे गप्प कोण घुसतो म्हणजे लय जोरात म्हणजे 40 स्पीड नव्हतं पण मोकळा रे काय मला असतो म्हणलं कोण घुसायचंय आता गुळा कसे आहेत भेटो आत्त्यांना चहा आवडला मी माझ्या त्याच्यासोबत मला हे आणलं का क्रीम रोल मस्त तुम्हाला यावर काढून अर्धा काय क्वालिटी हा आता झोप नाही चहा पिली अजून एक दोन वाजेपर्यंत बसा का पाणी ते कमेंट आली होती ना ते आबा दादाच्या जन्माची आठवण आहे सांगा आता दादा कॅमेरा दादा सांगायचं का रात्रीची आठवण आली होती ना मग मग आहे ना
सांगते बघू माई हाकी ग डिलिव्हरीची पहिल्यांदा ताई झाली पान मळा होता बाबा त्यांचा मळ्यात 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 जाईल पान मळ्यात पानांचा मस्त घासाची भाजी बिजी खाली बाईना ओढतो खायला लागलं कोणाची वेळेस ताईची वेळेस ताईची सांगते माझी सांग आधी बस पहिली पोरगी झाली ठीक पहिली झाली नॉर्मल झाली घरी झाली का दारी झाली अरे भाऊ दवाखान्यातच झाली बर आता दुसऱ्यांदा दिवस गेले त्यावेळेस आता डिलिव्हरीला आणायचं ते दिवस चांगले गेले का 9 महिने काय त्रास झाला त्रास नाही दिला पोटात म्हणजे मी चांगला आहे म्हणायचं पोटात त्रास नाही हा त्याच्यानंतर मग डिलिव्हरीला इकडे आलो मला मस्त बैलगाडीतच बर काही जीवा बिबा काही नाही बैलगाडी बैलगाडी मस्त सरकारी हॉस्पिटल नेलं पण रात्रीचं नेलं थंडी किती वाजता थंडीचे दिवस चांगला 11-12 टाइम होता बर पण माझं पोट दुखायला लागलं मग तिथं नेल्याच्या दसऱ्याच्या टायमाला थंडी वाजायची खूप मला मग तिने सलाईन लावलं मला मकर थंडी यायची आणि बाळ आहे ना जास्त वजनदार होत ना काही लवकर डिलिव्हरी होईना तर झाले पण ते बाळ आहे ना हलत नव्हतं ते बाळ शांत पडलेलं मी म्हणणार नाही तू तू शांत पण त्या नर्स म्हणे बा हालत नाही हालत नाही एक नर्स लय आग होती म्हणजे तिने चिमटा घातलेला आहे तुझ्या कपाळाला अजून चिमट्याची खून आहे मग लगेच तो खालायला लागला त्या म्हणे वजन तर लई बाळाला 4 किलो काय 4 पाऊंड काय म्हणते ते माशी तुझी डिलिव्हरी झाली बाबा त्या वेळेस माहिती तिथून पुढे मग तुझी 5ची कशी गाजवली मग दादा ते बकरू घेऊन आले जगुबाईचे तिकडून मकर पाणी चालू ते सायकली बकरू सायकली बकरू मग ते 5ला बकरू कापायचं मुलगा झाले का हा मग ती 5ची गाजायची ते त्याच दिवशी संपून टाकायचं मग खायचं ते मुलाच्या आईने नाही खायचं ना मुलाच्या आईने खायचं ज्यांना मुलं होते अजून ऑपरेशन झालं त्यांनी पण नाही खायचं असं करतात 5ला आपल्या ते रक्त तटळा देते का आपल्यात रक्ताचं काय म्हणतात त्याला नैवेद्य नाही म्हणत त्याला काय म्हणतात त्या बळी बळी रक्ताचा बळी देतात पण आता त्या सुविधा बरेच कमी कमी होत चालला आता असं तसं काय नाही म्हणायचे मग ते खादायचे फळे ठेवायचे मग ती बाळात करायचं मग पुढलं तिथून पुढलं 5ची झाली हा पाची बिची झाली मग राहिले 6 महिना 6 महिना झाले मग आता मुंबईचा चुलता आला माझा नाना बाबांशी बोलालो नाना बाबा मग मला जायचं तिकडं कुठं मुंबईला मुंबईला नाही आपल्या पिंपरीला अरे हा समनापूर वरून पिंपरीला जायचं हा मग मला मस्त निघून सोडलं तिने गावाला आपल्या त्याच्यामुळेच तुला ती गाडी घ्यावा लागल्यामुळे तुला या गाड्या बंगले बाईक चांगली भेटली म्हणजे जन्म झाल्यानंतर गाडीत बसेली मी म्हणजे असं आहे असं आहे काय तेव्हाच गाडीत बसेल समजलं का रे तुला माझी जर्नी कळली तुला आपल्या पोराला सांग मग बापाची जर्नी तुझी कहाणी पण तुझा नातू ऐकन ना आता मोठा झाला माझ्या बापाची स्टोरी सांगितली आजीना सगळे 90 साली गाडीत गेली म्हणजे काय जोक आहे का 90 साली कुठेच होती दाणे छायांचे नाना दादा म्हणे एवढी सोन्यासारखी पोर म्हणे काकू तो इथं दिली पण घेन म्हणजे बाळ कसं राहायचं नको मला चहा म्हणे मला फक्त साखर दे आणि लगेच निघून आले ती काय मी सांगितली का लई वाढ त्याच्यापेक्षा स्टॉप करते असं करते का तुला कोण काय म्हणणार आहे वाढली तरी तू कोणाची सासर अशी नाही लोक हसतील ना त्यांनीच विचारलंय का आबा दादाची काय काय रे हा स्टोरी पण नॉर्मल डिलिव्हरी होईल ना तुझी माझ्या वेळेस मग काय अडचण नाही सोनाची नॉर्मलच नाही अर्थ कुठे काय त्रास तेवढा त्रास होतोच ना पण मला अशी उलट्या बिलट्या नाही झाल्या कधी काही झालंच नाही
समजा ना दिवस गेलो असं खाव वाटायचं काय माहिती का ही सार व्हायला लागले माती माती मातीचा लय भारी वास यायचा राग पाणी भरलं ते लय भारी खापराचा वास यायचा असं इथ माती खापर नाही का भीती कलर त्याच्यामुळे चांगली पोरे झाले अजून काय खाऊशी वाटायचं असं काय अनुभव माझ्या अल्माचा असं काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं वाटलं असेल ना पुढली कहाणी सांगायचं मला उचलून घे एका डोक्यो हांडा एका कमरो तू बर घ्यायची उचलून मॅने घेतले का जाण का हा ना तेवढी स्टोरी सांगत आता मग मला रूपाची वेळ जीव जाईल याला कसं काय उचलू सांग पाणी आपली ती वेळ किती महिने होईल होते मग काय मी दोनच वर्षाचा होतो ना दीड वर्षाचा बर मग आई काय म्हणली समनपूरची तरी ठाकाय बाई ह्या पोरलाय ना इथं राहू त्या जीवाची लय हल्ली मी पोर झाली तुला मी ना म्हटलं बाई खरंच राहू दिली म्हणजे रुपाच्या जाल मला गेलो तस मी तिकडच राहिलो रुपा बाई झाली आणि तुला तिथं ठेवून दिलं मग मी मग तुम्ही तिथंच राहिले म्हणून तुम्ही जरा व्यवस्थित राहिले पिंपरी नाही राहिले तेच बरं झालं माईशा बाई मी ठुलं तेच योग्य झालं तुम्हाला जर इकडं ठुलं असतं पिंपरीला तर तुम्ही आजीज नसते तुम्ही तिकडंच असते पिंपरीला तिकडे शेती करीत असत शेती बीती धरणांग जायरोजनी खांडा हिंटुकार पोरांना संघ जात्रेला पार्टीला वाढदिवसाला हेच काम दादा हेच आरडा त्याच्यापेक्षा भाऊ बरं झालं इकडे आले मामाचे इकडं लग्न झालं सगळं व्यवस्थित झालं बरोबर आहे की नाही तुम्हाला सांभाळणे आहे ना आणि मला इकडेच काम सांभाळा बाई तुझ्या आहे ना बाबानी बाबा तू रावले तिथं असताना तो रावले लहान असतं रावले तू लहान असतं आता दोघ भावाचं कसं जीव होतात मग राहुल कसं तू वहिनीची डिलिव्हरी कधी किती तारीख दिली आम्हाला सांग बर अशी म्हणले नसते कशी म्हणले असं सांग बर कसे राहिले असते कसे राहिले असं युरुत पार्टी राहिले असते डायरेक्ट शिवसेना भाजप झाला असतं का आता बोलले नसते